नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये आपण क्वेश्चन पेपर वन अभ्यासलेला आहे आणि आजच्या या सत्रामध्ये आपण स्पेसिफल क्वेश्चन्स पेपर टू मॅथमॅटिक्स अभ्यासणार आहोत मित्रांनो आपण प्रिपरेशन ऑफ आप ए टी एस एक्झामिनेशन ट्वेंटी टू म्हणजेच तयारी स्पर्धा परीक्षेची या अंतर्गत क्वेश्चन पेपर घेत आहोत प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत आपल्याकडून आणि राष्ट्रीय पज्ञाशोध परीक्षा दोन हजार बावीसकरता करता या सरावाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो विषय गणितसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न निवडून काढत आहोत टेक्स्ट बुकमधून आणि काही प्रश्न हे मागील वर्षीचे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकत आहोत नव्या वर्गाचे वर्ग इथं नववीमधील काही क्वेश्चन असतात हे तुम्हाला माहिती आहेच त्या दृष्टीने आपण हे सर्व तयारी करून घेत आहोत माझ्या या चॅनलवरती तर मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत हे व्यवस्थित दररोज बघत चला आणि त्यामधील प्रश्न हे तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणारच आहे मी खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही जर हे सगळं व्यवस्थित केलं तर नक्की तुम्हाला यश मिळेल आणि शिवाय बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे जे एम सी क्यू आहेत हे नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग पाहूया आज सत्र प्रश्न पेला को यह क्वेश्चन नंबर फर्स्ट इफ ए इक्वल टू वन बी इक्वल टू एट सी इक्वल टू फिफ्टीन देन द क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म विल बी द क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म विल बी खाली ऑप्शन आहेत आपल्याला त्यापैकी आपल्याला एक सांगायचं आहे आणि हे जे कॉर्ड्रेटिक इक्वेशन आहे ते कोणत्या प्रकारचं असेल हे आपल्याला या पर्यायामधून निवडून सांगायचं आहे मित्रांनो इफ ए इक्वल टू वन बी इक्वल टू एट सी इक्वल टू फिफ्टीन देन दी कॉर्ड्रेटिक इक्वेशन देन द क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म विल बी डॅ डॅश

is uh, first which is 8 uh, means x square plus 8x plus 15 equal to 0 here a equal to 1 b equal to 8 and c equal to 15 then quadratic equation formed will be x square plus 8x plus 15 equal to 0 here coefficient of x equal to 1 means a we know that the dear student the quadratic equation in the form ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल झिरो आहे की नाही कोण्या कोणत्या फॉर्ममध्ये असते एक एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शूधी या फॉर्ममध्ये हे ऑडिटिक इक्वेशन असते आणि त्यानुसार मग आपण या ठिकाणी कोविपेशंट म्हणजे सहगुणक एक्सचा जो आहे ए त्याची किंमत एक ठेवली बीची आठ आहे आणि सीची पंधरा ठेवली तर आपल्याला पहिलं ऑप्शन हे मिळून जाते म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस फिफ्टी झिरो टू इफ डी इक्वल टू फाय अँड डी एक्स इक्वल टू फिफ्टीन देवल टू फाइंड आउट एक्स ची किंमत काढायची आपल्याला आणि पर्याय त्यासाठी दिलेले आहेत पहिला पर्याय एक छे तीन दुसरा तीन आणि तिसरा वीस आणि चौथा आहे पंच्याहत्तर the options are first is 1 by 3 second 3 and uh, third option is 20 and fourth option is 75 if d equal to 5 then find out d equal to 5 and dx equal to 15 then find out value of x the value of x equal to 3 means option number 2 option number 2 is the correct option here

सिक्स आहे सहा आहे तर आपल्याला एस टू काढायचं आहे इफ येस थ्री टेन अँड टी थ्री इज सिक्स देन फाईंड आउट एस टू देअर फॉर द एस टू इज नंबर फोर एस टू इको टू फोर ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर टू

Uh, options are first 21, second 24, third option 31, and fourth option is 39. So, here the correct option is number 3. Option number 3, 31. 31 is the value of K. Now, next question number 5. Which one of the following cannot be probability? विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन कॅनॉट बी प्रॉबेबिलिटी खालीलपैकी शक्यता नाही असं कोणता पर्याय आहे ते आपल्याला निवडायचं आहे आणि पर्याय आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट थ्री बाय फोर झिरो पॉईंट एटी वन अँड सिक्स बाय फाय बाय ऑब्झर्विंग द धीस ऑप्शन्स The value means answer of the question is number option number 4. 6 by 5. 6 by 5 is not probability. 6 by 5 is not probability. Now question number next 6. Coordinates of uh, points of intersection of equation of the 3x plus 4y equal to 6 and y axis will be. Options minus 2, 0, 0, minus 2, minus 3 by 2, 0, and last option, fourth, 0, minus 3 by 2. Coordinate of points of intersection of equation of line 3x plus 4y equal to 6, and y axis will be options minus 2, 0, 0, minus 2, minus 3 by 2, 0, and 0, minus 3 by 2. So the correct option is number 4. Zero minus three by two. Zero minus three by two is the correct answer. Now question number six, uh, seven. If overline D means D bar equal to minus twenty point eighty three, and X bar equal to two hundred fifty four point seventeen. D bar equal to minus twenty point eighty three and X bar equal to two hundred fifty four point seventeen. Seventeen. Then A equal to that dash. Options first option 270 second 275 third option 233.34 and last option is last option is twelve by 20 12 by 20 so the correct option is number two 275 now question number eight is if uh, sunit brought 30 shares having market value of uh, rupees 60 per, per share and 2% brokerage is paid, then cost price of shares will be dash Question repeat again. So, see carefully. If Sunit brought 30 shares having market value of Rs 60 rupees per share and 2% brokerage is paid, देन कॉस्ट ऑफ शेअर्स विल बी डॅश डॅश शेअरची किंमत काढायची आहे आपल्याला मॅ मार्केट व्हॅल्यू आहे साठ रुपये सिक्स्टी रुपीज सिक्स्टी पर शेअर साठ रुपये प्रति शेअरची मार्केट व्हॅल्यू आहे आणि दोन पर्सेंट तर ब्रोकरेज आहे तर त्या शेअरची प्राईस काढायची आपल्याला कॉस्ट प्राईस ऑफ शेअर्स option first option 1800 second 1836 third option 1764 and fourth option 1830 so the correct uh, price of the share equal to option number 2 means 1836 1836 is the correct option means option number 2 now question number 9. If alpha and beta are roots of a quadratic equation, if alpha and beta are roots of a quadratic equation, x square minus 4x minus 3 equal to 0. x square minus 4x minus 3 equal to 0. Then value of alpha square plus beta square divided by alpha into beta equal to dash dash. Then the value of alpha square plus beta square. divided by alpha into beta equal to dash, dash. Uh, now the question answer of the question is option number 2 minus 33 minus 22 by 3 minus 22 by 3 is the correct answer now next question number 10 on a

जी एस टी काय आहे हे का सांगायचं आपल्याला खालील पर्यायामधून पर्याय आहेत एट्टी पर्सेंट फोर्टीन पर्सेंट थर्टी सिक्स पर्सेंट अँड वन पॉईंट फोर पर्सेंट सो हिअर दी करेक्ट व्हॅल्यू इज सेकंड फोर्टीन पर्सेंट चौदा टक्के जी एस टी हा शासनाचा राज्य शासनाचा आहे नाव क्वेश्चन नंबर इलेवन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत एकूण त्यामध्ये ऑल अल, अल, अल अल्झेब्रा आणि जॉमेट्री दोन्ही आणि दोन प्रश्न हे नव्या वर्गाचे आहेत तरी हे बारकाई ना बघा आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन याचा अभ्यास करा नाव क्वेश्चन नंबर इलेवन इज पोल ऑफ हाईट ट्वेल्थ सी एम इज परपेंडिक्युलर टू द ग्राउंड अँड द लेंथ ऑफ इट सॅडो इज एट सी एम ॲट द सेम टाइम इफ लेंथ ऑफ सॅडो ऑफ द टॉवर इज फोर्टी मीटर देन इट्स हाईट इज डेश डॅश मीटर नाव ऑप्शन इज सिक्स्टी फोर्टी फिफ्टी अँड एटी अ पोल ऑफ हाईट इज टेथ सी एम अँड परपेंडिक्युलर धिस पोल इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड अँड दी लेंथ ऑफ सॅडो इज एट सी एम त्याच्या सावलीची लांबी किती आहे आठ से सेंटीमीटर आहे at the time at the same time if length of shadow of tower is 40 meter then its height is dash dash so the correct option here is number 1 means 60 now question number next 12 in triangle abc point d is the midpoint of side bc and point e is the midpoint of segment ad ad is mid uh, e is midpoint of segment ad एंड इज द मीड पॉइंट ऑफ साइड बी सी देन एरिया ऑफ ट्रैंगल एरिया ऑफ ट्रैंगल बीई डी इज टू एरिया ऑफ ट्रैंगल ए बी सी इक्वल टू देश एंड ऑप्शन वन बाय टू टू बाय फोर वन बाय फोर एंड फोर बाय टू सो द करेक्ट ऑप्शन इज नंबर थ्री वन बाय फोर वन बाय फोर बिकॉज एरिया ऑफ ट्राएंगल रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्राएंगल इक्वल टू इज नंबर थ्री टू बाय फोर टू बाय फोर इज द करेक्ट आंसर सॉरी वन बाय फोर सॉरी ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट आंसर ऑप्शन नंबर थ्री मीन्स वन बाय फोर इन ट्रगल ए बी सी पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ साइड बी सी एंड ई इज मिड पॉइंट ऑफ एडी देन एरिया ऑफ ट्रैंगल बीई इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू रेशियो ऑफ देयर साइड is 2 1 by 4. Now next number 13. Radius of circle is uh, 6 cm then the length of the tangent segment from a point at a distance of 8 cm from the center of the circle is dash dash. Question repeat again. Radius of a circle is 6 cm then the length of the tangent segment from a point at uh, distance of 8 cm at a distance of 8 cm from the center of the circle is dash, dash cm option tail 7 root 7 and fourth option is 2 into root 7 so the correct option is number 4 2, uh, 2 into root 7 now question number 14 इन द जॉईनिंग फिगर द टू सर्कल्स टच ईच अदर ॲट पॉइंट सी टू सर्कल टच इच इच अदर ॲट पॉइंट सी दोन वर्तुळ एकमेकांना बिंदू सी मध्ये छेदतात लाईन्स ए बी अँड सी डी आर कॉमन टेन्जेंट लायन्स ए बी अँड सी डी ए बी लाईन ए बी

AP and CP AP and CP here the point C AP and CP intersect intersect each other at point P the transversal intersect the circle at point B and uh, D this transversal also intersect the circles at point b and d respectively if a p equal to 9 b p equal to 4 a p 9 b p 4 mm, and uh, d p equal to 3 then cp is find out option 6 12 11 and 15 so the correct option is number 2 option number 2 means 12

हॉल्यूम ऑफ न्यू स्पेयर टू द हॉल्यूम ऑफ ओरिजिनल स्पेयर इज द डॅश अँड ऑप्शन्स आर फोर इज टू वन टू इज वन एट इज टू वन अँड टेन इज टू वन सो हिअर द करेक्ट ऑप्शन इज नंबर थ्री एट इज टू वन एट इज टू वन अठास एक हे त्याचं रेशो राहील त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजेच पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन्टीन नेक्स्ट क्वेश्चन द डायमीटर अँड लेंथ ऑफ रोलर इज एटी फोर डायमीटर अँड लेंथ ऑफर इज एटी फोर एम अँड वन हंड्रेड ट्वेंटी एम रिस्पेक्टिवली देन द एरिया ऑफ द ग्राउंड लेवल इज फाय हंड्रेड रोटेशन एज रोटेशन फाईंड आउट द एरिया ऑफ द ग्राउंड लेवल इन फाय हंड्रेड रोटेशन इज uh option number one one two double zero second one five eight four third two triple zero and fourth option is five four double two square meter all options in the square meter so first op option is a uh, one two double zero means uh, 1200 second one uh, 1584. Third option is 2000 and uh, last option is 5422 square meter. So here the correct option is number two one five eight four. Question number eighteen. Sine theta in the bracket cosic theta minus sine theta. Sine theta into in the bracket in the bracket cosec theta minus sine theta. Sin theta क्वेश्चन नंबर एटीन साइन थीटा इन टू इन द ब्रॅकेट कोशिक थीटा मायनस साइन थीटा ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल टू टूश एड ऑप्शन सायन्स स्क्वेअर थीटा फर्स्ट ऑप्शन इज कॉ स्क्वेअर थीटा सेकंड सायन्स स्क्वेअर थीटा थर्ड ऑप्शन टेन्स स्क्वेअर थीटा अँड फोर्थ ऑप्शन इज कोशिक स्क्वेअर थीटा हियर द करेक्ट ऑप्शन इज नंबर नंबर फर्स्ट मीन्स कॉ स्क्वेअर थिटा नाओ नेक्स्ट नंबर नीन फोर टॅन स्क्वेअर थिटा फोर टेन स्क्वेअर थिटा मायनस फोर सिक्स स्क्वेअर थिटा इक्वल टू डॅ डॅश फोर टेन स्क्वेअर थीटा मायनस फोर सिक्स स्क्वेअर थीटा इक्वल टू टूरेक्स ऑप्शन फोर फोर वन बाय फोर इज फर्स्ट ऑप्शन सेकंड मायनस फोर एन्ड थर्ड फोर एन्ड फोर्थ वन बाय मायनस फोर सो द करेक्ट ऑप्शन इज मायनस फोर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर टू लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी इफ बिटवीन द

दोन बिंदूतील दिल, अंतर दिलेलं आहे पाच त्यानंतर दॅन फाइंड आउट दी कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू क्यूचे निर्देशक काढायचे आहेत क्यूचा एक निर्देशक आपल्याला काढायचे आहेत क्यूचे आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत एक पाच एक वजा पाच वजा पाच वजा पाच वजा, वजा एक वजा पाच आणि चौथा ऑप्शन आहे दोन वजा सहा आणि या ठिकाणचं करेक्ट ऑप्शन आहे नंबर दोन म्हणजेच एक वजा पाच फॅन द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू इज ऑप्शन नंबर टू मीन्स वन मायनस फाय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी एम सी क्यू घेतलेले आहेत राऊंड आपला चालू आहे प्रश्नपत्रिकेचा प्रश्नपत्रिका म्हणजेच उत्तरासहित प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडून घेतो आणि त्या त्या राऊंडच्या अंतर्गत आपण आज हा दुसरा पेपर या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो आणि तुमच्या इतर मित्रांना पण सांगा त्यांनाही हा व्हिडिओ माझा शेअर करा तुम्हाला कसा आवडला ते पण कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद